चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील हरणघाट नदी पुलाजवळ सावली पोलिसांनी दारू साठ्यासह 15 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. सावली पोलीस ठाण्याचे ठाणेदार कुमार सिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याच्या डीबी पथकानं ही कारवाई केली आहे. पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून हरणघाट फाटा सीमावर्ती रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली. यावेळी पोलीस दिसताच मालवाहू टाटा वाहन चालकानं पळ काढला. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता वाहनात विशेष कप्पा करून त्यात 70 पेट्या देशी दारू आढळून आली. पोलिसांनी दारूसह 15 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे, ठाणेदार कुमार सिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार चंद्रकांत कन्नाके, सुमित मेश्राम, दीपक डोंगरे, प्रीती आलम यांनी केली आहे. पुढील तपास ठाणेदार राठोड करीत आहेत. आम्हाला माहिती मिळाली की बोलेरो पिकअप MH 49 AT 1512 ही नागपूरहून दारू घेऊन येत आहे. अशा माहितीवरून आम्ही SDPO माननीय तारे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस स्टाफ घेऊन हरणघाट येथे नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान समोरून बोलेरो पिकअप येताना दिसली. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता पिकअप थांबवून त्यातील आरोपी हे दोघे पळून गेले. आम्हाला संशय आल्यामध्ये आम्ही गाडीच्या सर्च केली. त्या गाडी सर्च केल्या सर कोंडा, भाताचा कोंडा त्याच्यामध्ये भरून होता. ती काढून त्याच्याखाली आम्ही सर्च केल्यानंतर त्याच्यामध्ये देशी दारूच्या 70 पेट्या आम्हाला आढळून आल्या. त्या पंचासमक्ष आम्ही त्या जप्त केल्या. एकूण दारूची किंमत 7 लाख रुपये, गाडीची किंमत 8 लाख रुपये आणि एक मोबाईल आरोपीचा 10,000 रुपये, असा एकूण 15,10,000 रुपयेचा मुद्देमाल आम्ही जप्त केला आणि गुन्हा नोंद करून पुढील तपास चालू आहे.